मागच्या भागामध्ये आपण माहिती घेतली कनकादित्य मंदिराची, त्याचप्रमाणे कशेळी येथील देवघळी बीच येथे नाश्ता करून आपण आता पुढच्या प्रवासाला निघालो होतो. जाता जाताच अडिवरे गावातील महाकाली मंदिराला सुद्धा भेट दिली. अतिशय जुने असणारे हे मंदिर प्रसिद्ध असून या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आहेत. मंदिर हे अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखं आहे. तिथून पुढे आता आम्ही निघालो होतो नाटे या गावाकडे. या गावाजवळच किल्ला आहे, किल्ले आंबोळगड. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे आंबोळगड गावात. आंबोळ समोरच्या जे बंदर आहे मुसाकाजी बंदर, त्या मुसाकाजी बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा असं म्हणतात. तर बघूयात आपण, अगदी छोटा किल्ला आहे आपण पाहिलेल्या सगळ्या किल्ल्यांसारखाच, तो बघूयात. तिथून पुढे येताना की यशवंतगड किल्ल्याची पाटी दिसली, पुन्हा त्याच रोडला जाणार आहोत त्यामुळे यशवंतगडही पाहण्याचा मानस आहे. तर बघूयात तोही करू आणि मग पुढे जाऊयात आपण. चला, आंबोळगडाचा हा बुरुज दिसतो आपल्याला या पायऱ्यांनी. आपण वरती चालतो, या पायऱ्या नवीन वाटतात, लावलेल्या आत्ताच नुकत्याच. खूप दिवसाने असं सुंदर वडाचं झाड बघितलंय आणि या वडाच्या झाडावर आपले पूर्वज हो आपला खेळ होऊ नये म्हणजे झाड. तिथे एक तोफ दिसते जुनी, तिथनंही वाढ दिसते. माकडं भरीच आहे बरं का, वानर आहेत, वानर आहेत सगळे. वडाचं झाड मात्र मस्त आहे, एक नंबर आहे. घेरा फार मोठा आहे आणि त्याचा. सगळे आता अजून काही एक शेकडो वर्षात असं होईल की प्रत्येक पारंबी खाली आल्यानंतर ती मुळाचं रूप घेते आणि इथं झाड तयार होतं आणि त्याचा विस्तार वाढत जातो. तर हे झाडाला पण आधार मिळालाय हो, त्यामुळे हे झाड खूप मजबूत आहे. इथपासून हे बघ ना, इकडं पण ते ॲड झालेत सगळे. केवढं मोठं झाड आहे एकदम. आणि झाडावर माकडं पण लिहित हो, कसली होती काय होतं, घार होती का काय हे पाण्याचं टाक आहे. दगडी रांजण दिसतोय, पाण्याची विहीर आहे. बाबो केवढी खोल ही, पाण्याची केवढी विहीर खोल आहे. इकडे मंदिर दिसतंय बरं का. या बाजूने तटबंदी पूर्ण ढासळलेली आहे, काही शिल्लक नाही आहे. थोडं पुढं जाऊयात का. समोर हे मुसाकाजी बंदर आहे ह्या पलीकडच्या बाजूला, तो यशवंतगड आपल्याला दिसतोय बघा. हो का, उतरायचं खाली. हिथून वर ह्या चौथऱ्यावरून काही दिसत नाही आहे. हो हो पाय रे, नाही रे काहीच नाही रे, एवढाच किल्ला आहे हा. इकडे नाही ना काय अवशेष, पूर्ण ढासळलाय. एक तो दिसायला नाम मात्र बुरुज आहे आणि ह्या काही विहीर वगैरे ह्या चौथर ह्या गोष्टी शिल्लक आहेत फक्त आंबोळगडाच्या. त्यामुळेच कदाचित आंबोळगड गुगल मॅपला नीट दाखवत नाही. हो अजून एक त्याच्या नावाखाली आहे ना, असं बरंच ठिकाणी झालं. म्हणजे मी सेंगड रोडला राहतो ना, तिथं पेशवेकालीन मोठे मोठे चौकोनी चौथरे होते, रस्त्याच्या कामासाठी ते तोडून टाकण्यात आले. आपला इतिहासही थोडाफार जपला पाहिजे ना रे, पण असं काही होत नाही. इथं काय अवशेष दिसतात, चौथरा दिसतोय हा, एक एखादं मंदिर वगैरे असावं पूर्वी हे दिसतंय म्हणल्यानंतर. वटपौर्णिमा मात्र जोरात झाली आहे इकडं. लोकांच्या बायकांचे दोरांचे रीड संपले असतील. इथं एक चौथरा दिसतोय,
किल्ला मात्र एवढाच आहे। हाई चौथरा आहे, एक मोठा चौथरा आहे। आणि हा संपला आंबोळगड, झाला फिरून एवढ्या कमी वेळात। तर आंबोळगडाचा वापर मुसाकाजी बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा। आणि आपण आत्ता आलो आहे ते खरं हितनं आलो आहे, पण खरं प्रवेशद्वार इथं आहे। हा एक बुरुज आहे आणि हे मध्ये प्रवेशद्वार आहे, बरोबर। पण ते बुजलं गेलं आहे म्हणून एक गावकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपासाठी हे तयार केलेलं आहे। वड भारीच आहे। तर आता आंबोळगड बघून झालाय, येताना यशवंतगड बघितला होता, पाटी दिसली होती, तिकडे जाऊयात आता। आणि मग तसंच आपल्याला पुढं विजयदुर्ग बाजूला जायचं आहे। रत्नागिरी म्हणजे आपण सोडणार। एक मिनटं, यशवंतगडला जाता येतं ना इथून? यशवंतगड तू गारे वरतूनच आहे इथून, बरोबर? इथून इथून आहे तर आता आपण आलेलो आहोत यशवंतगडावर। यशवंतगड म्हणजे नाटे गावापासून जवळच आहे। जाऊयात वरती आता। बुरुज दिसतो आपल्याला किल्ल्याचा। तिथं थोडी तटबंदी दिसतीये। नक्की रोड कसा आहे रे? रोड कसा आहे नक्की? काही इथनच आहे? ही एंट्री आहे कुठलं? हो का? बघू। हां, हे खंदक आहे बाजूचं, जसं आपण सगळ्या किल्ल्यांना बघितलंय तसं। हे पूर्ण आतमध्ये खंदक आहे। चल ये। इथं एक महापुरुष म्हणून हे आहे, मंदिर आहे छोटस। काय अवघड आहे, कोणाला कळणार पण नाही इथं एंट्री इथनं रे। गोमुखी रचनेचा प्रवेशद्वार आहे। आज आलोय आपण आता किल्ल्याच्या इथं। प्रवेशद्वार बघा, पडझड झालेल्या स्थितीत ते केळीचे झाडं उगवलीत मोठे मोठे याच्यावर। पारेकरांच्या देवड्या दोन्ही बाजूला पूर्णपणे गचपणाने वेढलेलं आहे। थोडंसं पुढं जाऊन इथनं बघू फक्त। हे खरं एवढ्या गचपणात येणं टाळलं पाहिजे, पण हो हा ठीक आहे। जरा थोडस चांगलं हे लागलंय आता। किल्ल्याचा हा बुरुज दिसतोय। छोटा किल्ला आहे हा। आपण समोर इथं प्रवेशद्वार आहे, त्याच्यानंतर इथं बुरुज दिसतोय पलीकडच्या बाजूने। लक्ष ठेवण्यासाठी तिकडूनच सगळीकडनं खंदक आहे, कारण ही जमिनीची बाजू आहे आणि या बाजूला खाली समुद्र आहे। इथून वरती जात येतं का बघू? बरं हे बघ इथनं वर ह्याच्यावर चल ना।
होय अवघड आहे इकडून जाणंच अवघड आहे ना. मला वाटतं वरतून जातील का असं इथनं बाजूनी जाता येईल का बघू. थांब थोडस जाऊ. थोडस अवघड आहे जाणं पुढं. याच्या पुढे एक बुरुज आहे फक्त. याच्या पुढे जर आपण बघितलं तर समोर आपल्याला बुरुज दिसतोय. तिथं समोर एक बुरुज आहे आणि ही पूर्ण भिंत आहे आणि इथून हा बंद आहे पूर्ण. तर जे मुसाकाझी बंदर आहे त्या मुसाकाझी बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा पूर्वी वापर केला जायचा एवढं फक्त सांगितलं जातं. आणि जवळपास राजापूरच्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आहे असंही म्हटलं जातं. अगदी छोटा किल्ला आहे. फक्त काय की आम्ही जास्त रिस्क नाही घेऊ शकलो कारण आतमध्ये इतक्या प्रमाणामध्ये हे सगळं वाढलं आहे ना. मागे बघताय तुम्ही की तिथं उगीचच जीवाशी खेळ नको आहे कारण सापाची वगैरे भीती आहे. तर त्यामुळे आम्ही थोडं पुढं जाणं टाळलं आहे. पण किल्ला फार मोठा नाही आहे. थोडासा ऊन पावसाळा झाल्यानंतरही भेट द्यायला हरकत नाही किल्ला. त्या बाजूला पण तटबंदी दिसते बघा आपल्याला. हो हो अरे इथं गाडी वळवायची आहे ना. आता चालते. आता आपल्याला कुठं जायचंय? विजयदुर्ग. छोटा किल्ला आहे रे हा. एवढा मोठा नाही आहे. है ना. एकदम छोटा आहे. एकदम छोटा आहे. ह्याच्यात दिसतोय बघा. आणि आपण आत्ता कुठं उभे इथं. म्हणजे आपण इथपर्यंत तर गेलो होतो इथं. म्हणजे संपला किल्ला. आणि ही मागची तटबंदी आपण मागाशी बघितली व्हिडिओ मध्ये ती. आणि इथं हे बंदर हे समोरचं हो का हे. ह्या बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा हे. चला कुठं जायचं म्हणलं आता? विजयदुर्ग. विजयदुर्गला. आणि आधी मंदिर आहे ना कुठलं तरी. कुठलं तरी मंदिर आहे का? इथून तर बाहेर पडू. कुणकेश्वर. कुणकेश्वर. चला इथनं बाहेर पडू पहिलं आणि मग जाऊयात पुढं. गाडी वळवतो सम. आणि अशा रीतीने काळाच्या ओघामध्ये हरवत चाललेले आंबोळगड आणि यशवंतगड हे किल्ले पाहून आता निघालो मी माझ्या लहानपणाच्या पाहिलेल्या स्वप्नाकडं. अर्थातच किल्ले विजयदुर्गाकडं. किल्ले विजयदुर्ग म्हणजे चौथीच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं ते फक्त चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि आज मी प्रत्यक्षात विजयदुर्गाला भेट देणार होतो. तर पुढच्या भागामध्ये नक्की पहा माझ्या लहानपणीचं असलेलं स्वप्न किल्ले विजयदुर्ग. पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात किल्ले विजयदुर्गावर. धन्यवाद.